ठाकरे गटातले खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय आणि या पत्रात त्यांनी सत्ताधारी आमदारांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. त्यामुळे राऊतांच्या पत्रावरनं पुन्हा एकदा सत्ताधारी विरुद्ध राऊत असा सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. संजय राऊतांचं पुन्हा एकदा फडणवीसांना पत्र. सरकारमधल्या बाजार बुणग्यांवर कारवाई कधी? राऊतांचा कूल, सोमय्या आणि भुसेंवर निशाणा. आरोपांना महत्व नाही, भाजपचा पलटवार. हे जे बाजार भुंगे तुम्ही म्हणताय ना, बाजार भुंग्यांना हिंमत असेल तर आवरा गृहमंत्री म्हणून. ठाकरे गटातले खासदार संजय राऊतांचं हे विधान. संजय राऊतांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय, ज्यामध्ये त्यांनी किरीट सोमय्या, राहुल कुल आणि दादा भुसेंवर भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांची सरबत्ती केली आहे. यात त्यांनी भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखालील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात किमान 500 कोटींचं मनी लॉन्डरिंग झाल्याचे पुरावे असल्याचा दावा केलाय. तर मंत्री दादा भुसे यांनी गिरणा अॅग्रो या नावानं 178 कोटींचे 25 लाख शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा करून केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स फक्त 47 शेतकऱ्यांच्या नावावर दाखवल्याचा आरोप केलाय. तसंच किरीट सोमय्या यांनी विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी जनतेकडून पैसे जमा केल्याचाही पुनरुच्चार राऊतांनी केलाय. या सगळ्या प्रकरणांमध्ये राऊतांनी कारवाईची मागणी करत पुरावे देण्यासाठी फडणवीसांची भेट घेण्याची मागणी केली आहे. ठीक आहे, मी बाजार बुणगे आहोत, तुम्ही कोण आहात? सर्व शक्तिमान लोकांवरती कारवाई करा, घाबरू नका. मग गौतम अडाणीला का वाचवत आहे? नीरव मोदी का पळून गेला? विजय मल्ल्या कसा पळून गेला? मेहुल चक्षीला संरक्षण कोण देत आहे? किरीट सोमय्याला संरक्षण कोण देत आहे? विक्रांत घोटाळा का दाबला गेला? भीमा पाटस सहकारी कारखाना 500 कोटी ते मनी लॉन्ड्रिंग कोण वाचवत आहे? गिरणा सहकारी साखर कारखान्याचे 1 कोटी रुपये दादा भुसेंनी गोळा केले, कोण वाचवत आहे? ह्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी बोलावं. संजय राऊतांच्या या आरोपांवर भाजपनंही प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊतांच्या आरोपांना महत्व देण्याची गरज नसल्याचा पलटवार चंद्रकांत पाटलांनी केलाय. देवेंद्रजीने पत्र लिहिलं आहे, देवेंद्रजी त्यांना उत्तर लिहायला सक्षम आहेत. संजय राऊतांच्या प्रत्येक आरोपाला सिरियसली घ्यायचं नसतं, तुम्ही असं झालंही नसेल. सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत राऊतांनी पुन्हा एकदा सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे आता राऊतांच्या या खेळीला सरकार कसं प्रत्युत्तर देतं हे पाहणं महत्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. हिंगोलीच्या हरिभाऊ महाराज यांचा पाण्यावर तरंगण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरामध्ये याची चर्चा झाली. पण अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि योग अभ्यासकांनी या तरंगणाऱ्या बाबाचा भांडाफोड केलाय. पाहूयात स्पेशल रिपोर्ट. हिंगोलीतल्या धोत्रा गावातल्या हरिभाऊ महाराजाचा पाण्यावर तरंगण्याचा व्हिडिओ राज्यभर चर्चेचा विषय ठरला. ज्ञानेश्वरीच्या पारायणानं हे शक्य झालं असा दावा त्यानं केला. मात्र त्याच्याच गावात जाऊन भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्याचा भांडाफोड केलाय. तुमच्या तरंगण्याला तुम्ही त्याची जोड कशी देतात? वा 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 वा, संप्रदायाची जोड मी देणारच. अनिसच्या प्रकाश मगरे यांनी हरिभाऊंना पाण्यावर तरंगण्याचं आव्हान दिलं आणि अख्ख्या गावासमोर तरंगूनही दाखवलं. योग साधनेनं हे सहज शक्य होत असल्यानं अंधश्रद्धा पसरवू नका असा इशारा अनिसनं हरिभाऊंना दिलाय. केवळ पोहण्यातील मिळवलेलं कौशल्य हा भाग आहे आणि यदा कदाचित जर महाराज त्याला सिद्धी किंवा चमत्काराची जोड देत असतील तर तो सिद्धी आणि चमत्कार नसून हा फक्त सरावाने आणि कौशल्याने पाण्यावर तरंगण्याचा भाग आहे. दरम्यान हरिभाऊंनी चमत्कार हा शब्द वापरलेला नाही तरी सगळी चौकशी करू असं पोलीस निरीक्षकांनी सांगितलं. त्याला चमत्कार म्हटलेलं नाही. आणखी एकदा मी स्पष्ट करतो, बाबांनी त्याला चमत्कार म्हटलेलं नाही. बाबा म्हणले मी पारायण करतो त्यामुळे मला पाण्यावर तरंगता येते एवढंच म्हटलेलं आहे. त्यांनी चमत्कार केलेला नाही आणि चमत्कार सुद्धा ते शब्द वापरलेला नाही. इकडे चाकणच्या बापूसाहेब सोनवणे जलयोग शिक्षकांनीही हरिभाऊंचा दावा फेटाळलाय. त्यांच्या पाण्यावर तरंगून योगासनं करण्याची दखल OMG बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनंही घेतली आहे. बापूसाहेब हातपाय न हलवता सलग 4 तास पाण्यावर तरंगतात. हा कोणताही चमत्कार नसल्याचं तेही सांगतात.
पाण्यावर तरंगणं फार अवघड गोष्ट नाही आहे. जलयोगामध्ये पाण्यावर तरंगणं शिकवलं जातं. खरं तर ज्याला उत्तम पोहता येतंय तो उत्तम प्रकारे पाण्यावर तरंगू शकतो. खरं तर सध्या देशात आणि राज्यात अतरंगी बाबा महाराज यांचं पेव फुटलंय. व्हिडिओ किंवा पोस्ट जसेच्या तसे फॉरवर्ड केले जात असल्यानं अशा बाबांची तात्काळ चर्चाही होते. पण गैरसमजांना अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात असल्यानं लोकांनीही अशा बाबांच्या भूलथापांना बळी न पडता सतर्क राहण्याची गरज आहे. हिंगोलीहून मनीष खरात आणि चाकणहून रायचंद शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.